नगरमधील लोढी साजन समाजातर्फे केशर गुलाब मंगल कार्यालयात गणगौर उत्सव साजरा करण्यात आला. तिसऱ्या दिवशी गणगौरची पारंपरिक वरात काढून विवाह लावण्यात आला. शहरातील लोढी साजन समाजातर्फे केशर गुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीनं उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिवपार्वती अर्थात गणगौर विवाह सोहळा साजरा झाला. गणगौर सोहळ्याचं नियोजन जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर महिला मंडळ आणि सहेली ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं होतं. जय आनंद महावीर महिला मंडळाच्या अध्यक्षा गुंजन विनोद भंडारी, पूजा अभिजित मुथ्था या दाम्पत्याच्या हस्ते गणगौरची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सहेली ग्रुपच्या छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया, ललिता फिरोदिया, मीनाताई मुनोत, आशा सुरेश मुनोत, रिंकू फिरोदिया, सुरेश गुंदेचा, माला फिरोदिया, दीप्ती गांधी, सुरेखा चंगेडिया, मंगल मुथ्था, नंदिनी चोपडा, आशा ईश्वर मुनोत, स्नेहलता गुगळे, कुमुद मुथ्था, मंडळाच्या सेक्रेटरी सविता मुथ्था आदी उपस्थित होत्या. गणगौरची भव्य वरात खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली. बँड पथक, पारंपरिक वेशभूषा केलेल्या आणि डोक्यावर शिवपार्वतीची मूर्ती घेतलेल्या महिला यात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर वरात केशर गुलाब कार्यालयात पोहोचली. या ठिकाणी विवाह संपन्न झाला. 3 दिवस चाललेल्या या सोहळ्यात पहिल्या दिवशी फळतीज पूजा, दुसऱ्या दिवशी झाला वरणा आणि तिसऱ्या दिवशी विवाह असे धार्मिक कार्यक्रम होतात. काही वर्षापासून, म्हणजे असं जर पाहिलं तर 100 वर्षापेक्षा जास्त पासून अहमदनगर येथे ओसवाल पंचायत सभातर्फे गणगौर महोत्सव केला जातो. यावर्षी सुद्धा तितक्याच थाटामाटात आणि त्याच रूपात केशर गुलाब मंगल कार्यालय इथे गणगौर विवाह आज संपन्न झाला आहे. संपूर्ण समाजात, जैन समाजाच्या व इतर समाजाच्या लोकांनी यात भाग घेतला आहे. मला सांगायला आनंद होतो की ही आपली जी परंपरा आहे याला पुढे ठेवण्यामध्ये बरेचसे लोक आज त्यासाठी काम करत आहे. जैन ओसवाल पंचायत सभाने ही, जसं मी म्हटलं की 100 वर्षापासून ही परंपरा चालू आणि यापुढेसुद्धा चालू ठेवणार आहेत. मी या गणगौर उत्सवी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की अशा या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे आपल्या समाजातील आणि आपल्या शहरातील एकी एकजूट राहते हे सांगायला मला आनंद. आज ओसवाल पंचायत सभा आणि जय आनंद महावीरयोग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जैन समाजाची जी परंपरा आहे गणगौर विवाह उत्सव, हा कार्यक्रम येथे, विवाहाचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. गेल्या 3 दिवसापासून गणगौर विवाह उत्सव हा येथे ओसवाल पंचायत सभेमार्फत साजरा केला जात आहे. ही जवळपास 100 वर्षाची जैन समाजाची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार हा उत्सव येथे साजरा होत आहे. हा उत्सव साजरा करण्याकरता जय आनंद महावीरयोग मंडळाच्या महिला मंडळ तसेच आपल्या जैन समाजाचे महिलेतील भूषण श्रीमती छायाताई फिरोदिया व फिरोदिया कुटुंबीय तसेच समाजातील सर्व थरातील नागरिक हे गेल्या 3 दिवसापासून सर्व समाज एकत्र होऊन केशर गुलाब मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम साजरा करत आहे.
आठ तारखेला येत्या फळतीचा कार्यक्रम झाला, काल 9 झालावरणाचा कार्यक्रम झाला, जवळपास 300 ते 400 महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि आत्ता विवाह उत्सवाला जवळपास 500 ते 600 महिला येथे उपस्थित आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याहून सामेळा ही वरात निघून केशर गुलाब मंगल कार्यालय येथे हा विवाह उत्सव येथे संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाकरता ओसवाल पंचायत सभेचे सर्व सदस्य तसेच जय आनंद महायुवक मंडळाचे सर्व सदस्य यांच्या प्रयत्नाने येथे हा उत्सव साजरा होत आहे. ह्या उत्सवात काल आणि आज सर्व भोजन व्यवस्था हे आपल्या ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्रजी शांतिकुमारजी फिरोदिया यांच्या शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन तर्फे करण्यात आलेली आहे. जयश्री शर्मा आणि माधुरी शर्मा यांच्या पुढाकाराने गणगौर विवाह सोहळा साजरा होतो. जयश्री शर्मा यांनी मागील 30 वर्षांपासून गणगौर उत्सव संपूर्ण रीतिरिवाजात होण्यासाठी योगदान दिलंय. याबद्दल त्यांचा चाहताई फिरोदिया यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.